आकांक्षित वाशिम जिल्ह्यातल्या सदुसष्ट तलावांच्या स्वच्छतेचं उद्दिष्ट ठेवत बारा तलावांमधून गाळ काढण्यात आलं आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत आकांक्षित वाशिम जिल्ह्यात सिंचनाचं क्षेत्र तुलनेनं कमी असून बहुतांश शेती क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे ही बाब लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात गाळ साचलेल्या तलावांच्या स्वच्छतेची मोहीम नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हा प्रशासनानं हाती घेतली आहे या अंतर्गत सदुसष्ट तलावांमधून सहा लाख सदुसष्ट हजार घनमीटर गाळ काढण्याचं नियोजन करण्यात आलं आहे त्यापैकी आतापर्यंत बारा तलावांमधून दोन लाख नव्वद हजार घनमीटर गाळ बाहेर काढण्यात आला आहे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी यावेळी बोलताना म्हणाले मागच्या वर्षीचा जो शेतकऱ्याचा रिस्पॉन्स होता तो पाहून यावर्षी शासनानं पुन्हा वाशिम जिल्ह्याकरता ही योजना लागू केली हा गाळ काढल्यामुळं काय तलावामधला आमचा पाणीसाठा वाढणार आहे शेताची सुपीकता सुद्धा सुधारणार आणि शेताची सुपीकता सुधारल्यामुळे शेताचं उत्पन्नही वाढल तसं शेतकऱ्यांना खत टाकायचं ता म्हटलं तर त्यापैकी खूप याच्यापैकी जवळपास दहा पट खर्च येतो तर एवढ्या स्वस्तात हा गाळ शासनामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध होतोय कोणताही खर्च न करता स्वयंसेवी संघटनेनं पुरातन ऋषी तलावातील गाळ काढण्यासाठी जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिला आहे आमच्या इथे अनेक दिवसापासून गाळ साचलेला तर आता आम्हाला डिझेल वर मशीन भेटलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला खूप फायदा होत आहे या मोहिमेचा चांगला लाभ मिळत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत शेतीची सुपीकता वाढल शेतीमध्ये गाळ टाकल्याचं जात आहे आणि तळ्याचं खुलीकरण होत असल्यामुळं तळ्याच्या पाणी पण पाणी वाढ होणार पाणी पातळींनी आणि निश्चितच त्या पाणी पातळीचा वाढ झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना लाभ होईल त्या पाणी पाण्याचा तलावातील जलसाठा वाढून भविष्यात पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या या क्षेत्रात या मोहिमेमुळे नक्कीच मदत मिळणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम